पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन घेण्याचा जर विचार करत असेल, एकदम बरोबर निर्णय आहे. लोक प्रशासन जर घ्यायचं असेल, आता सिलेबस चेंज झालेला आहे, एम पी एस सी असो यू पी एस सी असो, यू पी एस सी करणाऱ्यांना तर माहीत आहे हा लोक प्रशासन विषय असतो, पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन विषय असतो. बऱ्याच लोकांचा तुमचा असेल सुद्धा, काही घेण्याचा विचारसुद्धा करत असतील. एम पी एस सीमध्ये आता चेंज झालेला आहे, एम पी एस सीमध्ये सुद्धा एक ऑप्शनल घ्यावा लागतो. आता सगळा सिलेबसच यू पी एस सी सारखा केलेला आहे, तिथे सुद्धा तेच सिलेबसची लिस्ट आहे जे एम पी एस सीमध्ये आहे. लोक प्रशासन जर घेत असेल, एकदम बढिया विषय, चांगला विषय आहे, सिलेबस छोटा आहे, समजायला सोपा आहे. आज त्याच्यातलाच एक कन्सेप्ट पाहतोय आपण, फ्रेडरिक्स बद्दल बोलतोय. फ्रेडरिक्स आहे कोण? तसे आपल्या पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशनचा जो विषय आहे ना, लोक प्रशासनचा, चांगला इंटरेस्टिंग सब्जेक्ट आहे तो. त्यामध्ये एक थिंकर आहे, ॲडमिनिस्ट्रेटिव्ह थिंकर, विचारवंत आहेत, प्रशासकीय जे विचारवंत एक प्रकारे म्हणू शकतो आपण, ॲडमिनिस्ट्रेटिव्ह थिंकर आहे. त्यांचं नाव आहे फ्रेडरिक्स, हा फोटो आहे त्यांचा. फोटोशी आपल्याला तसं काही जास्त घेणं देणं नाही, मेन आहे त्यांचा फ्रेडरिक्स आहे. त्यांच्या कामाचं पाहूया आपण, समजून घेऊ. हा विषय कळाला ना, जर तुम्हाला आज कळाला की फ्रेडरिक्सने काय केला, कशाबद्दल बोललेला आहे, तुम्हाला लगेच जो आहे तुम्हाला कळेल की तो विषय तुमच्यासाठी किती इंटरेस्टिंग आहे. हा जर गोष्ट आजचं तुम्हाला इंटरेस्टिंग वाटलं ना, झाला तुमचा तो विषयच इंटरेस्टिंग आहे तुमच्यासाठी समजायचा. एक कन्सेप्टबद्दल बोलतोय आपण फ्रेडरिक्सच्या, त्याची थेअरी खूप मोठी आहे, त्याच्यात आपल्या नाही पडत. मोठी आहे म्हणजे सिलेबसमध्ये मोठी आहे. आपण ज्यावेळेस शिकवतो त्यावेळेस काय करतो की ज्या महत्वाच्या महत्वाच्या गोष्टी ज्या आपल्याला घ्यायच्या असतात, ते कितीही मोठं असू द्या, एक कन्सेप्ट आपण त्यातला पाहणार आहे फ्रेडरिक्सचा. कसला कन्सेप्ट आहे तो? प्रिस्मॅटिक थेअरी म्हणतात त्याला, त्या कन्सेप्टला. आता मला माहित आहे तुमच्यापैकी बरेचसे पाहत असेल त्यांना माहीत नसेल, ज्यांचं लोक प्रशासन थोडं कुठं वाचलं असेल त्यांनाच माहीत असेल काय असते प्रिस्मॅटिक सोसायटी. बाकीचे जे बरेचसे नवीन आहेत त्यांना मला माहीत सुद्धा नसेल की हे काय भानगड आहे, प्रिस्मॅटिक सोसायटी काय असते, कसलं काय आहे, नावच समजत नाही आहे तर बाकीचं काय समजणार आहे. पहा आता समजते का नाही, पाच मिनिटामध्ये, पुढच्या पाच मिनिटामध्ये पहा तुम्हाला हे समजते का नाही काय असते प्रिस्मॅटिक सोसायटी. काय म्हटलेलं आहे, तीन टाईपच्या सोसायटीज असतात, तीन टाईपचे समाज आहेत. पाच मिनिटामध्ये तुम्हाला कळते का नाही बघा. फ्यूज सोसायटी असते, प्रिस्मॅटिक सोसायटी असते, डिफ्रॅक्टेड सोसायटी, तीन टाईपच्या सोसायटी आहेत. नावात जाऊ नका, कन्सेप्ट एकदम सिम्पल आहे, नावाच्या भानगडीत नाही पडायचं आपल्याला. फ्यूज सोसायटी म्हणजे काय? एक प्रकारे फ्यूज सोसायटी म्हणजे नॉन डेव्हलप्ड सोसायटीज. अगदी सिम्पल आहे, नावं काही वापरू द्या ना, आपला कन्सेप्ट सिंपल आहे, बघ समजून घ्यायचा. प्रिस्मॅटिक सोसायटीज म्हणजे काय? डेव्हलपिंग सोसायटीज. अनडिफ्रॅक्टेड सोसायटी म्हणजे काय? डेव्हलप सोसायटीज. नॉन डेव्हलप्ड, फ्यूज्ड, प्रिस्मॅटिक, डेव्हलपिंग, डिफ्रॅक्टेड, डेव्हलप्ड. सिंपल प्रॉब्लेमच सिम्पल होऊन गेला तुमचा. त्यामुळे याच्यात काय सांगितलेलं आहे की पहिले कंट्री काय असेल, कोणती कंट्री पहिले नॉन डेव्हलप्ड असणार आहे. नॉन डेव्हलप कंट्री काय बनते? डेव्हलपिंग बनते. पहिले विकसित नाहीच आहे ते, मग विकासाकडे जाते, डेव्हलपिंग बनत आहे, मग कुठं जाईल? डेव्हलपकडे जाईल. त्यामुळे काय म्हणतो फ्रेडरिक्स, ज्याच्याबद्दल आपण बोलतोय, ज्याने ही थिअरी दिली, त्याचं काय म्हणणं आहे की पहिले सोसायटी फ्यूज असतात, मग प्रिस्मॅटिक बनतात, मग डिफ्रॅक्टेड बनतात. म्हणजे पहिले सोसायटी नॉन डेव्हलप्ड असतात, मग डेव्हलपिंग बनतात, मग डेव्हलप बनतात. सोपं झालं, समजलं का नाही तुम्हाला काय प्रिस्मॅटिक आहे? तर मग एखादं तुम्हाला उदाहरण द्यायचं म्हटलं, जसं मी तुम्हाला फ्यूज मध्ये काय उदाहरण देऊ शकतो, एखादी घ्या ना आफ्रिकन कंट्री, नॉन डेव्हलप, माली कंट्री घेऊ आपण. ऐकले असेल तुम्ही किंवा ऐकले नसेल नाव, माली नावाची एक देश आहे आफ्रिका, नॉन डेव्हलप्ड आहे, गरीब देश आहे, आपला बिचारा साधा सुद्धा चाललाय, ते आपण म्हणू शकतो फ्यूज्ड आहे. प्रिस्मॅटिक म्हणजे काय? डेव्हलपिंग आहे. कोणते आहेत आपण? आपलंच आहे देश इंडिया, डेव्हलपिंग. इंडिया नॉन डेव्हलप थोडी आहे, इंडिया डेव्हलपिंग आहे. डेव्हलप कंट्रीज कोणत्या आहे आपल्याला माहित आहे? यूएसए आहे आपल्याकडे डेव्हलप कंट्रीज, आपल्याकडे युके आहेत, बरेचसे ते वेस्टर्न कंट्रीज आहेत, जपान आहे आपल्याकडे, हे सगळे सिंगापूर आहे, असे बरेचसे देश आहेत ते डेव्हलप्ड आले आहे. एक्झाम्पल पण आले आपल्याकडे, अजून भरपूर एक्झाम्पल घेऊ शकतो आपण फ्यूजमध्ये, खूप एक्झाम्पल डेव्हलपिंग आहे, डिफरंट. त्यामुळे आता लक्षात आलं फ्यूज म्हणजे काय? आलं असेल लक्षात, सिम्पलच आहे, न कळण्यासारखं काय. मग तुम्ही म्हणाल सर डायग्राम काय आहे, एवढी मोठी डायग्राम जी दिली हे काय आहे? सरळ सांगितलेलं आहे की पहिल्या अशा ज्या फ्यूज जे असतात, ज्या सोसायटी असतात, ते प्रत्येक जी सोसायटी आहे, जो समाज आहे, ज्याला फ्यूज नॉन डेव्हलप म्हटल्या जाते, तो एका प्रिझममधून जातो. सायन्समध्ये प्रिझम माहीत असेल तुम्हाला सगळ्यांना, लहानपणी शाळेत शिकलेला आहे का नाही प्रिझम? काच असतो असा त्रिकोणी कलरचा मोठा,
तोच आहे हा प्रिझम. त्यांना काय म्हटलेलं आहे की अशी जी कोणती कंट्री असते फ्यूज त्याच्या प्रिझममधून जाते. तो प्रिझम म्हणजे काय, तो प्रिझम तो या सोसायटीचा असतो, डेव्हलपिंग कंट्रीचा, जसा भारत आहे. ना आपण दड फ्यूज्ड आहे, ना आपण डिफ्रॅक्टेड आहे, नाही नॉन डेव्हलप्ड आहेत नाही डेव्हलप्ड आहेत, आपण डेव्हलपिंग आहे. मग आपण कुठे येतो, हे जो प्रिझम बनवलेला आहे याच्या अंडर आपण येतो. आणि याच्यातून ज्यावेळेस आपण बाहेर निघतो, मग आपल्याकडे असे भरपूर अशा गोष्टी करण्यासारख्या असतात, भरपूर संस्था उभारल्या जातात. प्रत्येक संस्था एक विशिष्ट काम करते, एक सिस्टमॅटिक ऑर्गनायझेशन असते, सिस्टमॅटिक गव्हर्नमेंट चालते. ते काय आहे, ते आहे डिफ्रॅक्टेड, हे आहे ते डिफ्रॅक्टेड डेव्हलप सोसायटीज. आणि या ठिकाणी काय फ्यूज्ड आहे, या ठिकाणी असं नाही आहे खूप संस्था पद्धतशीर सिस्टमॅटिक काम करते, कारण नॉन डेव्हलप्ड आहे, पैसाच नाही हे सगळं करायला. प्रिस्मॅटिकमध्ये का पहा तुम्ही, नाही हे असे आहेत नाही असे आहेत, आपल्याकडे हे सुद्धा आहे जिथं वेगवेगळ्या संस्था आहेत पद्धतशीर काम करतील. जसं की उदाहरण द्यायचं झालं, आहे ना आपल्याकडे RBI बँकिंग पाहत आहे, SEBI मार्केटचं पाहत आहे, ज्युडिशियरी आहे जे जस्टिसबद्दल पाहते, तसंही आपल्याकडे. आणि आपल्याकडे असेही आहेत जे जुन्या व्यवस्थाही आहेत आपल्याकडे. त्यामुळे प्रिस्मॅटिकमध्ये काय असते, जुनेही असते नवही असते. जर आपल्याकडे RBI आहे जे बँकिंग पाहते, तर आपल्याकडे सावकारी सिस्टम पण चालू आहे. सावकारी सिस्टम फ्यू सोसायटीत आहेत नॉन डेव्हलपमध्ये. बँकिंग सिस्टम जी आहे एक वेल डेव्हलप, ते कशात येते, डिफ्रॅक्टेडमध्ये, डेव्हलपमध्ये येते. आपल्याकडे सावकारी पण आहे, आपल्याकडे बँकिंग पण आहे. मग आपण कोणते, आपण डेव्हलपिंग प्रिस्मॅटिक या प्रिझममध्ये येणार, कारण आपल्याकडे या दोन्ही गोष्टी आल्या. लक्षात आलं असेल, सिम्पल आहे, नावावरून घाबरून नाही जायचा. विषय सिम्पल आहे, कन्सेप्ट सिम्पल आहे, सांगणाऱ्याने सिम्पल करून सांगितलं की सगळं कळते. झालं मग काय आहे ते तर सांगितलेलं आहे की फ्यूज मध्ये कोणत्या गोष्टी असतात, प्रिस्मॅटिक कोणत्या, डिफ्रॅक्टेड मध्ये गोष्टी, फ्यूज मध्ये काय आहे, नावावर नाही जायचं, अर्थ सांगितलं की पहा कसं सिम्पल वाटते. फ्यूज सोसायटी म्हणजे आपण बोललो नॉन डेव्हलप, त्याच्यामध्ये काय ऍस्क्रिप्शन्स नॉर्म, ऍस्क्रिप्शन्स नॉर्म म्हणजे काय असतात, जुने पुराने ऑर्थोडॉक्स जे आहेत तसले नॉर्म चालतात, जातीवाद धर्मवाद या सगळ्या गोष्टी चालतात, ते फ्यूज सोसायटीमध्ये चालत. आणि जातीच्या भरोश्यावर मोठे पण असते फ्यूज्डमध्ये, फ्यूज्ड म्हणजे नॉन डेव्हलपमध्ये जातीच्या भरोश्यावर महत्त्व दिलं जातं, धर्माच्या भरोश्यावर महत्त्व दिलं जाते, तुम्ही कोणत्या जेंडर कोणतं आहे तुमचं, तुम्ही पुरुष आहे का स्त्री आहे त्याच्यावर महत्त्व दिलं जाते. डिफ्रॅक्टेड सोसायटी जी आहे त्या डेव्हलपिंग सोसायटी डेव्हलप्ड कंट्रीज असतात, त्याच्यामध्ये काय अचीवमेंट, तुमच्यात कुवत आहे तर तुम्ही करून दाखवा, त्यावेळेस तुम्हाला रिस्पेक्ट. जातीच्या भरोश्यावर किंवा धर्माच्या भरोश्यावर महत्व नाही भेटत तुम्हाला, तुमची काय करून तुम्ही दाखवलं आयुष्यात त्याच्या भरोश्यावर महत्व भेटेल, ते डिफ्रॅक्टेड. प्रिस्मॅटिक म्हणजे काय, डेव्हलपिंग भारतासारखं. आता त्याच्यामध्ये हे पण येते, मी काय बोललो प्रिस्मॅटिकमध्ये हे पण येते हे पण येते, कारण मध्ये आहे ना, ना धड इकडचा ना धड तिकडचा, मधला. मग आपल्याकडे जात धर्म त्याच्यावर आहे की नाही महत्व, अजूनही आहे. जात प्रथा कुठे गेली आहे, संविधानाने काढून टाकली, गेली थोडी आहे आपल्याकडे. आपल्याकडे अचीवमेंट नॉर्म पण आहे, तुमच्यात कॅपेबिलिटी तर चायवाला प्रधानमंत्री बनवू शकतो आपल्याकडे, ती पण गोष्ट आहे आपल्याकडे. त्यानंतर फ्यूज सोसायटी नॉन डेव्हलपमध्ये काय आहे, पर्टिक्युलरिझम आहे. म्हणजे काय आहे की आपल्याकडे जे आहे, मी माझा समाज माझे लोक असं आहे सगळं, परंतु जे डिफ्रॅक्टेड असतात डेव्हलप कंट्री त्यांच्यामध्ये युनिव्हर्सल असं वैश्विक दृष्ट्या पाहिल्या जाते. मी माझा समाज नाही, मी पूर्ण सगळ्या समाजाचा विचार करेल, मी सगळ्यांचा विचार करेल, विकासाचा विचार करेल सगळ्यांचा, ही गोष्ट आहेत मग युनिव्हर्सल. आणि आपल्याकडे प्रिस्मॅटिकमध्ये जसं भारतामध्ये आहेत त्याच्यामध्ये काय, ते पण आहे, मी माझा समाज माझे नातेवाईक, ती पण गोष्ट आहे. पण आपल्याकडे वासुदैव कुटुंबकम जे म्हणतात प्रधानमंत्री, बऱ्याच ठिकाणी बोलतात वासुदैव कुटुंबकम बद्दल, वैश्विक विचार करायचा. वयोगवी आपल्याकडे आहेत ना, अवघे विश्वई माझे घर म्हणणारे संत आहेत महाराष्ट्र, ते सुद्धा आहे, ते सुद्धा आहे आपल्याकडे, दोन्ही गोष्टी आहेत. त्यानंतर फंक्शनल डिफ्युजन म्हणजे काय, फंक्शनल डिफ्युजन म्हणजे फ्यूज सोसायटी नॉन डेव्हलप कंट्रीजमध्ये फंक्शनल डिफ्युजन काय असते, एक व्यक्ती भरपूर कामं करतो आणि एक काम भरपूर व्यक्ती करतात, सगळा गडबड गोंधळ. आपल्याकडे पहा ना तुम्ही, फॅमिली काय काय काम करते सांगा, फॅमिली तुम्हाला शिक्षणही देते,
फॅमिली तुम्हाला नोकरी लावून देते, धंदाही टाकून देते, गरज पडली तर लोनसुद्धा उधार देते. आपल्याकडे ऑफिसर पहा काय काय करतात, टीचर लोक घ्या ना तुम्ही, टीचर लोक कोणकोणते काम करतात, टीचर लोक शिकवण्याचंही काम करतात, पोलिओचं काम आलं पोलिओचंही काम दिलं जाते, त्यानंतर इलेक्शनचं काम आलं इलेक्शनचंही काम दिलं जाते, सगळे कामं करून दिलं जातात. म्हणजे धड एकना धड भराभर चिंध्याचं काम आहे आपल्याकडे. एक व्यक्ती भरपूर कामं करतो आणि एक काम भरपूर लोक करतात. जसं लोन द्यायचं काम, लोन द्यायचं काम बँकच नाही करत आपल्याकडे, मित्रही करतील, फॅमिलीही करेल, सावकारही करतील, सगळे करतील. त्यामुळे एक काम करणारे भरपूर आहेत आणि एक व्यक्ती भरपूर कामं करतात, हे आपल्याकडे इश्यू आहे. त्याला फंक्शनल डिफ्युजन म्हणतात. शब्दावर नाही जायचा, अर्थ समजला की शब्द काय आहेत लगेच पाठवतात. डेव्हलप कंट्रीजमध्ये काय फंक्शनल स्पेसिफिसिटी म्हणजे काय, एक व्यक्ती एकच काम करेल आणि एक संस्था ती एका एक काम करण्यासाठी एकच संस्था असेल. म्हणजे त्या ठिकाणी जे आहे बँकेसाठी सेपरेट असणार आहे, आरोग्यासाठी सेपरेट संस्था असणार आहे. एक ऑफिसर जर असेल तो ऑफिसर फक्त एकच काम करेल, टीचर फक्त शिकवण्याचं काम करेल, बाकी त्याला काहीच काम दिलं जाणार नाही. डॉक्टर फक्त त्या डॉक्टरचं काम करेल, बाकी त्याला काही काम दिलं जाणार नाही. एक व्यक्ती एकच काम. ऍडमिनिस्ट्रेटर जो आहे, ऑफिसर जो आहे, त्याचं काम काय आहे, फक्त त्याला त्या ऑफिसरला ते एक काम दिलं जाईल की त्याचं ते काम त्यांना करायचं, बस त्याला बाकीचे कामं नाही दिलं जात. हे जे आहे फंक्शनल स्पेसिफिसिटी, एक व्यक्ती एक काम, एक संस्था एक काम, ते आहे डिफ्रॅक्टेड सोसायटीमध्ये म्हणजे डेव्हलप कंट्रीजमध्ये. मग राहिला प्रिस्मॅटिक. मी बोललो आपल्याकडे हे पण भेटते हे पण भेटते. आपल्याकडे जसं मी सांगितलं एक व्यक्ती करणारे भरपूर कामं आहेत आणि भरपूर कामं एक व्यक्तीही करतात आणि एक एक काम करणारेही आहेत आपल्याकडे, तर आपल्याकडे पॉलीफंक्शनॅलिझम पाहिला ते म्हणजे काय, आपण संस्था तर उघडून ठेवल्या, एक व्यक्ती एक काम करेल अशा संस्था उघडून ठेवल्या, परंतु त्यांना भरपूर कामं देऊन टाकतात. जसं टीचिंगचं मी उदाहरण दिलं, टीचरचं काम शिकून आहे, फक्त तो शिकवतोच का, सगळेच कामं देऊन ठेवले त्याला, ते सुद्धा आहे आपल्याकडे. म्हणजे उभारली तर संस्था आपण एक एक व्यक्ती एक काम करण्याची, कामं सगळेच करून घेत आहे. कलेक्टर आहे, कलेक्टरचं काम काय आहे, मेन ॲडमिनिस्ट्रेशन सांभाळायचं, त्याला आपण इलेक्शनचंही काम देवलेलं आहे, त्याला प्रोटोकॉल सांभाळायचंही काम दिलेलं आहे, त्याला जनसंख्येचंही काम कलेक्टरकडे येऊन जाते, त्यानंतर जे डिझास्टर मॅनेजमेंट असतील त्याचंही काम कलेक्टरकडे येऊन जाते, असे सगळे ते पंचायतचेही बरेचसे कामं कलेक्टरच्या ऑर्डर त्याचा हस्तक्षेप लागतो, त्याचं तेही काम दिलं जाते, त्याला पॉलीफंक्शनॅलिझम म्हणतात. एक संस्था उभारत ठेवायची डेव्हलप कंट्रीज सारखी, डिफ्रॅक्टेड सोसायटी सारखी संस्था उभारून ठेवायची ते काम करण्यासाठी, पण सगळेच कामं करून घ्यायचे त्याच्याकडून. हे जो इश्यू आहे तो आपल्याला प्रिस्मॅटिक सोसायटीत भेटतो. त्यामुळे प्रिस्मॅटिक सोसायटी म्हणजे काय असते, फ्यूज्ड आणि डिफ्रॅक्टेड यांचं जे मिक्सचर आहे ते प्रिस्मॅटिक सोसायटी असते. भारत, चायना, साऊथ आफ्रिका, ब्राझील, व्हिएतनाम, थायलंड असे बरेचसे देश आहेत जगामध्ये जे या कॅटेगरीमध्ये येतं, ज्याच्यात जुनंही असते नवंही असते. त्यामुळे नावात नाही जायचा, अर्थ समजला पा अगदी सोपा अर्थ आहे. जर तुम्हाला हे जर कळालं असेल तर तुम्ही पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन हा विषय घेऊ शकता. एकदम कोर टॉपिक पकडला मी पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशनचा, जो की बाहेर बाकीच्या पुस्तकात नसतात हे असले टॉपिक, म्हणजे ओव्हरलॅपिंग नाही. अर्थात पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन तर पॉलिटीज आहे ना, पॉलिटीज आला तुमचा पॉलिटी सब्जेक्ट चांगला असेल, तुमचा अर्धा पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशनचा अभ्यास झाला समजायचा, त्या विषयाचा लोक प्रशासन या विषयाचा अभ्यासच झाला तुमचा अर्धा, ठीक आहे. त्याच्यामुळे जे विद्यार्थी यावेळेस एक्झाम देतात, ज्यांना भीती असेल की अरे प्रिलिम आणि मेन्सच्या मधात ऑप्शनल कसा कम्प्लीट करायचा, थिअरी पाहून घेऊ, ऑप्शनल कसा कम्प्लीट करायचा, पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन घ्या, अर्धा ऑप्शनल तुमचा रेडी आहे, कारण पॉलिटी तुम्ही वाचलेला आहे. तुम्हाला जर पॉलिटीमध्ये इंटरेस्ट आहे, इंडियन पॉलिटी राज्यशास्त्राविषयात जर विषय असेल, तुमचा अर्धा विषय रेडी आहे समजायचा पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन, अर्धाच करा लागतो आणि तो असला सोपा सोपा आहे. वरून दिसते असले नावं पाहिलं काय आहे त्याच्यात, काहीच नाही, खोदा पहाड दिखला चुहासारखी सिच्युएशन आहे यामध्ये, ठीक आहे. सिम्पल विषय आहे एकदम, ते केला की झालं समजायचं. मग तुम्ही म्हणसाल की मग गव्हर्नमेंटमध्ये कसं काम आहे त्या सगळ्या गोष्टीचा, कारण प्रश्न तसेच येतात. मग ठीक आहे, हे जे थिअरी तुम्ही शिकले प्रिस्मॅटिक थिअरी रिक्सची, सांगा गव्हर्नमेंटमध्ये कसं काम आहे. सिम्पल आहे ना, तुम्हाला जर माहीत असेल की डिफ्रॅक्टेड सोसायटीच्या डेव्हलप कंट्रीजमध्ये काम कसं चांगलं चालते, त्या गोष्टी आपण घेऊ शकतो, इम्प्लिमेंट करू शकतो, आपला
जे ऍडमिनिस्ट्रेशन आहे भारताचं सुधारू शकतो. समजायला सोपं आहे. तुलना करू शकता तुम्ही वेगवेगळ्या देशांच्या ऍडमिनिस्ट्रेशनची, जर तुम्हाला जर व्यवस्थित समजलं फ्यूज्ड काय आहे, प्रिस्मॅसिक काय, डिफ्रॅक्टेड काय, तुलना करू शकता. त्या तुलना करून तुम्ही आपल्या ऍडमिनिस्ट्रेशनचं जे चांगलं आहे ते तिथून घेऊ शकता, आपण शिकू शकतो, आपलं ऍडमिनिस्ट्रेशन सुधारू शकतो. ठीक आहे, ह्या सगळ्या नवीन चांगल्या संस्था उभारू शकतो आपण चांगलं काम करण्याच्या. हे केव्हा शक्य आहे? ज्यावेळेस तुम्हाला रिक्स वगैरे हे कन्सेप्ट माहीत आहे, हे समजले की असल्या प्रकारचे ॲन्सर्स आहेत ना, सहज लिहू शकता तुम्ही, सिम्पल लिहू शकता. पॉलिटी मिक्स करायचा, ॲन्सर लिहून टाकायचा, एकदम सोपा गोष्ट आहे. हे केलं की पब्लिक ॲडमिन सोपा आहे. हा कन्सेप्ट समजला असेल, डोळे बंद करून पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन घ्या, विषय घ्या, चांगले मार्क येणाऱ्याची गॅरंटी आहे.